नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे पाककला मराठीमध्ये। आज मी तुम्हाला मँगोचा केक बनवून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपला मँगो केक तयार झालेला आहे। चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, माझी येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। चला आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे। एक कप मी आंब्याचा रस घेतलेला आहे। यामध्ये बिना पाण्याचा आपल्याला आंब्याचा रस तयार करून घ्यायचा आहे। यामध्येच एक कप साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखरेचं पूर्णपणे आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे। चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनटामध्ये आपलं पाणी व्यवस्थित तयार होते। पाहू शकता तुम्ही आंब्याचा गणास तयार करून घ्यायचा आहे, तर आपल्याला 7-8 मिनटं लागतात आंब्याचा गणास तयार करण्यासाठी। 2-3 मिनटामध्ये पाहू शकता थोडासा रंग चेंज झालेला आहे। अशा पद्धतीने आपण चमच्याने व्यवस्थित हलवत राहणार आहोत। 2-3 मिनटामध्ये पाहू शकता छान आपलं मँगो गणाच तयार झालेला आहे। अजून आपण 1000 मिनटासाठी हे मँगो गणाच शिजून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही थोडासा आपला मँगो गणाज असे या पद्धतीने तयार झालेला आहे। अजून आपण 1-2 मिनटासाठी छान शिजून घेऊयात मंदाच्यावर। 4-5 मिनटं झालेले पाहू शकता, इथं आपला मँगो गणाज तयार झालेला आहे। पाहू शकता या पद्धतीचा आपल्याला चिकट असा मँगो गणाज पाहिजे। आता आपण गॅस बंद करून देणार आहोत। हा मँगो गणाज आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपण केकचं बॅटर तयार करून घेणार आहोत। केक टिन घेतलेला आहे, त्याला आता आपण ब्रशने तेल लावून घेणार आहोत। सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमच मैदा टाकून आपण सर्व टिनला व्यवस्थित पसरून घेणार आहोत। यामुळे काय होतं, आपला केक खाली चिकटत नाही। उरलेला मैदा आपल्याला खाली काढून घ्यायचा आहे। उरलेला मैदा खाली काढून घेतलेला आहे। आता आपण केकचं बॅटर तयार करून घेणार आहोत। बाउल घेतला, यामध्ये आपल्याला 1/2 कप पिठी साखर घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पिठी साखर नसले तुम्ही मिक्सरला दळून घेतले तरी चालेल। यामध्ये 4 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। तेल नसलं तर तूप टाकलं तरी चालेल। 1 कप दूध टाकून घेणार आहोत। मिक्स करून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पिठी साखर दूध आणि तेल टाकलेलं हे व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं पाहिजे। यामध्ये आता मैदा टाकणार आहोत। गाळणी घेतलेली आहे, गाळणीने आपल्याला मैदा गाळून घ्यायचा आहे। तर 1.5 कप मैदा घालायचा आहे आपल्याला। 1 कप टाकलेला आहे, 1/2 कप टाकूया। पूर्णपणे मी 1.5 कप मैदा यामध्ये घातलेला आहे। बेकिंग पावडर घालायचं आहे 1.5 चम्मच। 1.5 चम्मच घातलेला आहे मैदा। 1.5 कप घातला तर बेकिंग पावडर आपल्याला 1.5 चम्मच घालायचे आणि छान गाळून घेऊया। गाळणीने आपण हे मैदा गाळून घ्यायचा। यामुळे काय होतं, आपला केक खूप छान पद्धतीने फुगतो। सर्व बाजूने व्यवस्थित आपण हे मैदा व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर बेकिंग पावडर व्यवस्थित सर्व मिश्रणामध्ये लागते। मिक्स करून घेऊया। यामध्ये अजून आपण दूध ॲड करणार आहोत। आपल्याला दूध कमी पडलेलं आहे। 1/2 कप मी दूध घेतलेले ओतणार आहे। मिक्स करून घेऊया। यामधल्या सर्व गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। थोडंसं शिल्लक राहिलेलं दूध ओतणार आहे मी। इथे या पद्धतीने मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण मँगो गणाज तयार करून घेतलेला यामध्ये ओतायचा आहे। मँगो गणाज यामध्ये आपण 2 चम्मच टाकून घेणार आहोत। सर्व टाकायचं नाही, वरतून आपण फिनिशिंग करण्यासाठी ठेवणार आहोत। थोडासा 2 चम्मच टाकलेला आहे। मिक्स करून घेऊयात यामध्ये।
या पद्धतीने मी केकचं बॅटर मिक्स करून घेतलेले, पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं आपल्याला केकचं बॅटर हवं आहे, मस्त तयार झालेलं आहे। आता आपण केक टिनमध्ये ओतून घेऊयात। केक टिन घेतलेलं आहे, यामध्ये आता आपण बॅटर ओतून घेऊयात। सर्व ओतून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी सर्व बॅटर ओतून घेतलेलं आहे। पॅच्युलाने थोडंसं सारखं करून घेऊयात। सारखं करून घेतलेलं आहे। सर्व बाजूने आपला केक सारखा फुगतो यामुळे। आता हा टीन आपण 2-3 वेळेस टॅप करून घेऊयात, यामध्ये काही हवा असली तर ती बाहेर निघते। सर्व बाजूने आपला केक व्यवस्थित फुगतो। 2-3 वेळेस मी टीन टॅप करून घेतलेला आहे। आता आपण बेक होण्यासाठी ठेवूयात। इथे मी पातेलं 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेलं आहे। झाकण काढून घेऊयात। यावरती आपण एक स्टँड ठेवणार आहोत, मध्यभागी ठेवायचं आहे आपल्याला। आणि हा टीन आपण ठेवून घेऊयात, मध्यभागी ठेवायचं आहे टीन व्यवस्थित। झाकण वरतून, पातेल्यावरतून झाकण ठेवून आपल्याला केक 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचं आहे। नंतर आपण पाहणार आहोत केक बेक झाल्याच्या नंतर। 35 मिनटं मी इथे केक बेक करून घेतलेला आहे। झाकण काढून घेऊयात। अलगद आपल्याला झाकण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। मस्त आपला केक फुगलेला आहे, पाहू शकता तुम्ही। रंग पण खूप छान आलेला आहे। आता आपण एक काडी घालून चेक करून पाहणार आहोत। आपली काडी जर क्लीन निघाली का, आपला केक बेक झाला असं समजायचं, तर आपली काडी अशी क्लीन निघालेली आहे। आता आपण केक थंड करून घेणार आहोत। तर आपण चॉकलेट गनाश करून घेणार आहोत। तर मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे। हे थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला याचं गनाश बनवण्यासाठी। आपण चाकूने कट करून घेऊयात। कॅडबरी असते त्या अंदाजेनुसार आपल्याला हे चॉकलेट कट करून घ्यायचं आहे। एक कॅडबरी असते 5 वाली, तेवढं आपण हे चॉकलेट कट करून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। चाकून यायचे तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। आता आपण याचं चॉकलेट गणेश तयार करून घेऊयात। यामध्ये आता आपण 2 चमचे दूध घालायचं आहे आपल्याला। चॉकलेट गणेश तयार करून घ्यायचं आहे। तर गॅसवरती मी पाणी गरम करून घेतले। यामध्ये ही वाटी आपल्याला ठेवायची आहे। वरती पाणी गरम झालेलं आहे, यावरती आपण वाटी ठेवूयात। गॅस कमी करायचा आहे आपल्याला। ही वाटी आपल्याला पाण्यामध्ये बुडून द्यायची नाही आहे, वरती अलगत राहिली पाहिजे। आणि आपण गणेश तयार करून घेणार आहोत। चॉकलेट आपण आता मिक्स करून घेऊयात। इथे पाहू शकता आपला चॉकलेट गणेश तयार झालेला आहे। आता आपण हा चॉकलेट गणेश खाली उतरून घेणार आहोत। चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे, पाहू शकता इथे आपलं चॉकलेट गणेश तयार झालेला आहे। इथं चॉकलेट गणेश आपला छान असा थंड झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि केकही थंड झालेला आहे। याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत केकच्या। सर्व बाजूने आपल्याला या पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे। एका डिशमध्ये केक पालथा करून घेऊयात। 2-3 वेळेस टॅप करून आपल्याला केक काढून घ्यायचा आहे। अलगद टीन उचलून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपला स्पॉन्ज आपला इथे मैद्याचा केक तयार झालेला आहे। मँगो केक बनवलेला आहे आपण। आता आपण हा वरचा भाग थोडासा फुगलेला आहे, कट करून घेणार आहोत। तर चाकूने आपल्याला या पद्धतीने हा वरचा भाग कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण सर्व बाजूने चाकू फिरून घेऊयात। साईडने मी पूर्ण चाकूनी कट मारून घेतलेला आहे या पद्धतीने, पाहू शकता। आता हा वरचा भाग आपण दोऱ्यांनी कट करून घेऊया। इथे जिथे आपण चाकूनी कट मारलेला आहे तिथे आपल्याला दोरा घालायचा आहे या पद्धतीने। आणि फिरून घ्यायचा आहे बरोबर, जिथं आपला चाकूचा कट लागलेला आहे तिथंच आपल्याला हा केक ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित। मस्त निघालेला आहे, पाहू शकता।
वरचा भाग निघालेला आहे, आता आपण फिनिशिंग करून घेणार आहोत। यावरतून आपण मँगोचं गणाच केलेलं ओतणार आहोत। तर घट्ट झालं होतं, मी थोडंसं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। तर या पद्धतीचा आपल्याला मँगोचं गणाच बनवून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी मँगो गणाच लावून घेतलेला आहे, पाहू शकता। दुसरी लेयर पण आपण त्यावरती ठेवून घेणार आहोत। या पद्धतीने मी हा फुगलेला भाग काढून टाकलेला आहे, यावरती आपण मँगो गणाश टाकून घेऊया। राहिलेल्या मँगो गणाच्या वरती आपण टाकून घेणार आहोत आणि या पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे। इथे सर्व बाजूने आपल्याला मँगो गणाच पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने। इथं सर्व बाजूंनी मी मँगो गणाच टाकून घेतलेला आहे। पायपिंग बॅग घेतलेली आहे मी। आपण यामध्ये चॉकलेट गणाच ओतून घेणार आहोत। तर आपल्याला या पद्धतीने पायपिंग बॅग गुंतून घ्यायची आहे। चॉकलेट गणाच ओतून घेऊयात यामध्ये। इथे पायपिंग बॅग मध्ये मी चॉकलेट गणाच ओतून घेतलेला आहे। त्याला एक बारीक होल पाडलेला आहे। आता आपण डिझाईन करून घेणार आहोत। मँगो केकला डिझाईन करून घेऊयात। मला हलू नको। या पद्धतीने आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे। इथे मी सर्व बाजूंनी पाहू शकता तुम्ही डिझाईन करून घेतलेली आहे। छोटी काडी घेतलेली आहे मी। आता याने आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे। तर आपल्याला एक बाजूनी या साईड निवडून घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही। एक बाजूनी ह्या बाजूनी ओढून घ्यायची आहे आणि एक वेस ह्या बाजूनी। एक वेश ह्या बाजूने अशा पद्धतीने आपली खूप छान डिझाईन पडलेली आहे, पाहू शकता तुम्ही। फक्त एक बाजूने ह्या वेस इकडनं ओढायची आहे आणि एक वेश ह्या बाजूने इकडनं ओढायची आहे। असं आपल्याला हात फिरवायचा आहे फक्त। खूप छान या पद्धतीने आपली डिझाईन पडलेली आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त इथं आपला मँगो केक तयार झालेला आहे। खूप छान इथे आपला मँगो केक तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। किती सुंदर आपली डिझाईन आलेली आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।